हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे हा प्रेग्नन्सी कन्स्यू झाल्यानंतर म्हणजे जो प्रेग्नन्सीचा वेळ असतो नऊ महिने या नऊ महिन्यामध्ये आपण कुठली अशी फळं आहेत जी आपण खाल्ली पाहिजेत आणि कुठले असे फळं किंवा फ्रूट्स आहेत जे आपण अवॉइड केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला हेल्दी प्रेग्नन्सी डिलिवर्ड होईल हा विषय आपला आजचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि जे बेल आयकन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा कारण जेव्हा केव्हा मी आपले प्रेग्नन्सीच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करील तर त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्याकडं सगळ्यात अगोदर पोहोचेल तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा प्रेग्नन्सी आपल्याला कन्फर्म होते किंवा आपण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतो आणि किंवा कधी ट्रीटमेंट चालू असते कधी नॅचरली होत असते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी आपली पाळीची तारीख मिस होते एक दोन दिवस जास्त होतात आठ दिवस जास्त होतात पंधरा दिवस जास्त होतात आपण प्रेग्नन्सी टेस्ट करतो आणि आपल्याला गुड न्यूज मिळून जाते आत्ता ही गुड न्यूज भेटल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असे पडलेले असतात की बाबा मला पहिल्यांदाच प्रेग्नन्सी कन्स्यू झाली आहे मग मी नेमकं काय खाल्लं पाहिजे नेमकं काय मी अवॉइड केलं पाहिजे किंवा काय मी टाळलं पाहिजे जेणेकरून माझी प्रेग्नन्सी ही खूप जास्त टिकेल किंवा अबॉर्शन होणार नाही मिसकॅरेज होणार नाही आणि मस्त मी बेबी डिलिवर्ड करेल या सगळ्या गोष्टीकडे आपला कल असतो किंवा या गोष्टी आपल्या मनामध्ये विचार चालूच असतात तर याच्यामध्ये कसं असतं की आपले जे पूर्वज आहेत किंवा आपले फ्रेंड्स आहेत फॅमिलीवाले आहेत ते बोलतात की तुम्ही फ्रूट्स खूप खाल्ले पाहिजेत तर मग कुठले फ्रूट्स आपण खाल्ले पाहिजेत कधी खाल्ले पाहिजेत कसे खाल्ले पाहिजेत आणि किती खाल्ले पाहिजेत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कसं आहे की आ, सीजनल फ्रूट्स असतात सीजनल फ्रूट्स म्हणजे नेमकं काय तर काही अशी फळं असतात की जे त्या त्या मोसममध्ये किंवा त्या त्या सीझनमध्ये आपल्याला भेटतात जसं आपण आंबा बघितलं तर मँगो किंवा आंबा हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये भेटतो कलिंगड असतं टरबूज असतं ज्या आपण वॉटरमेलन म्हणतो हे आपल्याला उन्हाळ्यात भेटतात उन उन्हाळ्यात द्राक्ष असतात परत हिवाळ्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर संत्री असते मोसंबी जे काही आंबट ज्या फ्रूट असतात ते आपल्याला हिवाळ्यामध्ये बघायला भेटतात तर तुम्हाला इथं ही गोष्ट टाळायची आहे की आपलं कसं असतं जे आपल्याला प्रेग्नन्सी कन्स्यू झालेली असते आपण आणि खूप डाएट कॉन्शियस बनायला लागतो किंवा आपण म्हणू शकतो की आपण खूप हेल्दी लाईफस्टाईलकडे वळायला लागतो ती प्रेग्नन्सी खूप दिवस टिकावी आणि हेल्दी बनावी म्हणून याच्यामध्ये आपण चूक एक करतो की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा म्हणजे जंक फूड खाण्याऐवजी आपण ते टाळतो किंवा वडापाव वगैरे खाण्याऐवजी आपण म्हणतो की ठीक आहे आपण एक ज्यूस पिऊयात ज्यूस खूप हेल्दी आहे ज्यूस पिऊयात पण कुठंतरी एक म्हणजे तुम्ही ज्यूस माझं म्हणणं एवढं आहे की ज्यूस कडे जाण्याऐवजी तुम्ही फ्रूट्स विकत घ्या आणि केळी घ्या पपई घ्या जे काही आहे ते घ्या आणि ते खा कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे ते जास्त न्यूट्रिशन त्याच्यामध्ये असतं कारण जसं आपण ज्यूस बघितलं तर ज्यूसमध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात ज्यूसवाल्याने खूप सारी साखर असते शुगर असते आणि या सगळ्या गोष्टी ॲड करून त्याची जी न्यूट्रिशनची जी मात्रा असते जी पोषक मात्रा असते ती खूप कमी आलेली असते तर याच्यामुळे आपण ज्यूस पिण्यापेक्षा एखादं किलो आपण ॲपल घेऊ शकतो आणि ते आपण खाऊ शकतो हे जास्त आपण टाळलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे सीजनल फ्रूट्स आहेत तेच आपण खाल्ले पाहिजेत आता आंबा जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये भेटत असेल आणि आंबा आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा बघायला मिळतो पण याच्यामधला सीजनल आंबा कुठला तर सीजनल आंबा हा उन्हाळ्यामधला हे जे सीजनल आंबे किंवा सीजनल फ्रूट असतात ते जास्त फ्रेश असतात ते जास्त न्यूट्रिशनवाले असतात आणि तेच जर आपण जर दुसऱ्या सीझनमध्ये बघितलं किंवा हिवाळ्यामध्ये जर आंबा बघितला तर कुठंतरी ते प्रिझर्वेटिव्ह ॲड करून त्याची आयुष्य त्याचे जे लाईफटाईम आहे तो वाढवला असतो आणि ह्याच्यामुळे कुठंतरी आपल्याला हार्मोन्सचे चढ उतार बघायला भेटतात जे आपण जर सेवन केलं तर तर हे आपल्याला करायचं आहे की सीजनल फ्रूट्सला आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे आणि अजून असे प्रश्न असतात खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींचे की आम्हाला प्रेग्नन्सी कन्स्यू झालेली आहे मग आम्ही पपई खाऊ शकतो का हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो की आपण पपई खाऊ शकतो का प्रेग्नन्सी कन्स्यू झाल्यानंतर तर कसं आहे की पपईमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी याची मात्रा खूप भरपूर असते आणि आपल्याला माहितीच आहे जेव्हा आपल्याला प्रेग्नेन्सी कन्स्यू होते किंवा आपल्या पोटामध्ये जेव्हा बाळ येतं त्या बाळासाठी विटॅमिन मिनरल फॉलिक ॲसिड प्रोटीन या गोष्टी किती इम्पॉर्टंट असतात किती महत्त्वाच्या असतात त्याच्या हेल्दी लाईफसाठी त्याच्या हेल्दी बॉडीसाठी त्या तर आपल्याला हा प्रश्न असतो की पपई खायची का नाही तर पपई आपण खाऊ शकतो पण जास्तीत जास्त कच्ची पपई आपण टाळली पाहिजे जी जास्त पिकलेली पपई असते ती जर जास्त खाल्ली किंवा ती योग्य प्रमाणात खाल्ली तर त्याचे पोषक द्रव्ये किंवा त्याचे न्यूट्रिशन आपल्याला भेटतात आणि आपल्या बाळाची हेल्थ किंवा जी वाढ आहे ती चांगली होते विटॅमिन ए आणि विटॅमिन सीने भरपूर असते पपई आपण खाल्ली पाहिजे फक्त कच्ची पपई थोडीशी अवॉइड करा कारण त्याच्यामध्ये असे काही घटक असतात जे आपल्याला म्हणजे अबॉट होण्यासाठी ते प्रवृत्त करतात तर कच्ची पपई टाळाय टाळली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक असं फ्रूट आहे नारळ पाणी कोकोनट वॉटर हे प्रेग्नंट महिलेने किंवा गरोदर स्त्रीने रोज एक कोकोनट वॉटर किंवा नारळाचं पाणी रोज एक नारळ तरी पिलंच पाहिजे कारण कसं असतं की जेव्हा आपण डिलेवरीला जातो किंवा आपली डिलेवरी जेव्हा जवळ येते तेव्हा आपले खूप सारे चेकअप चालू असतात तर या चेकअपमध्ये कुठंतरी असं दिसतं की पाणी कमी पडतं आहे डिलेवरीसाठी म्हणजे सगळं ड्रायनेस झालेलं आहे शरीरामध्ये पाणी कमी पडलेलं आहे तर मग या गोष्टी बाहेरून चढवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बॉडीला तुम्ही तुमच्या हेल्थला असं जपा की रोज एक कोकोनट वॉटर तुम्ही पिऊ पिलंच पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरताही कमी होईल किंवा भासणारच नाही तुम्हाला तर हे दुसऱ्या गोष्टी आहेत आणि ॲपल्स पण भरपूर असतात ॲपल भरपूर खा सगळे फ्रूट जे काही आपल्या निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे फळांची हे सगळे फ्रूट आपण खाऊ शकतो योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या सीजनमध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा आपण फळं आणतो बाहेर डायरेक्ट आपण खायचे नाही पहिलं त्याला पाण्यामध्ये थोडेसे वेळ पाच मिनिट तरी त्याला धुवायचे किंवा ठेवायचे आणि आपण जर बघितलं द्राक्षे वगैरे किंवा ॲपल वगैरे असेल त्याच्यावर एक पांढरा असा थोडासा थर निर्माण झालेला असतो तो, तो वरचा जो थर हा थर जाईपर्यंत आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवायचे फळं आणि नंतरच त्या फळाचं सेवन करायचं आहे आता पुढचा हा प्रश्न असतो की आपण फळं नेमकी खायची कशी म्हणजे बारीक करून खायची ज्यूस करून खायची त्यात साखर टाकून खायचं नेमकं खायचं कसं तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जसं ॲप ॲपल घेतला आपण ॲपल स्वच्छ पाण्याने ध्वा आणि जसं आहे तसं त्याचे मागचं जे आवरण आहे किंवा त्याचं जे आपण साल म्हणतो साला सालासकट जर खाल्लं तर आपल्याला जास्त त्याचे द्रव्य भेटतात कारण त्याच्यामध्ये फायबर असतात खूप सारे विटॅमिन असतात आणि हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात याचा अर्थ असा नाही की आपण मोसंबी किंवा संत्री आपण सा साली सकटच खाल्ल्या पाहिजे ज्या ज्या फळं आपल्याला सालीसकट खायला जमतात ती आपण खाल्ली पाहिजेत कारण त्याच्यामध्ये चांगले आपल्यासाठी न्यूट्रिशन असतात पोषक द्रव्य असतात तर हाच होता आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडासा तरी माहितीचा वाटलाच असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला थोडीशी तरी माहिती भेटली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या खूप साऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील ते खाली मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी त्याची नक्की उत्तर देईन तर चला परत भेटूयात एका नवीन विषयासोबत अशाच प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये तोपर्यंत धन्यवाद